नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरोळ तालुका सरचिटणीसपदी डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांची निवड. पाहूया सविस्तर बातमीपत्र. दानोळीगावचे सुपुत्र तथा SP विद्यानिकेतन जैनापूर या शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शिरोळ तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी भाजपा नेते संजय माने, महादेव गावडे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, तसेच दानोळीचे तंटामुक्त अध्यक्ष पायगोंडा अलमाने, अशोक आनंदा शेतकरी संघटना नेते यासह उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे, दानलिंग चौगले, नागेश कदम सर, सतीश शिंदे, स्वप्नील थोरात, संदीप टोने, संदीप पाराज, संदीप चौगले हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत प्रास्ताविक पद्माकर कांबळे यांनी केले आहे. शानदार न्यूजसाठी प्रतिनिधी हुसेन शेख.